नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स या वेबसाईटवर आपलं रजिस्ट्रेशन कसं करायचं, ज्याला आपण डिजी लॉकर असं म्हणतो. तर यासाठी मित्रांनो, आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. बघा, या ठिकाणी गुगल क्रोम ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे बघा www.abc.gov.in. ही वेबसाईट आहे ज्याच्यावर आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन सहजपणे करता येईल. आणि आता मित्रांनो, आपण इंटर प्रेस करूया. बघा मित्रांनो, ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट आहे, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. तर या ठिकाणी आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करून आपले जे काही क्रेडिट्स आहे किंवा आपण जी अकॅडमिक अचीवमेंट केलेली आहे, जे शिक्षण घेतलेलं आहे, तर त्याचे मार्कशीट असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहे, तर ते यामध्ये सेव होणार आहे, क्रेडिट होणार आहे. तर मित्रांनो, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघूया. तर बघा, या ठिकाणी राईट साईडला माय अकाउंट हे ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे किंवा हे टॅब या ठिकाणी दिलेलं आहे, तर याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसून येईल, एक स्टुडंट आणि एक युनिव्हर्सिटी. बघा, या ठिकाणी एक स्टुडंट साठी आहे आणि एक युनिव्हर्सिटीचा आहे. तर त्यापैकी आपल्याला स्टुडंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. क्लिक करूया आपण. बघा, त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक डायलॉग बॉक्स या ठिकाणी ओपन होईल. बघा, दिसतोय आपल्याला, झूम करून दाखवतो मी आपल्याला. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी युजर नेम आणि पिन. परंतु हे करण्या अगोदर जर आपण नवीन युजर असाल तर आपल्याला या ठिकाणी साइन अप करून आपला युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट करावा लागणार आहे. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे, या ठिकाणी न्यू युजरचा ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणी क्लिक करून आपल्याला साइन अप व्हायचं आहे, म्हणून याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला माहिती भरावी लागणार आहे की आपला मोबाईल नंबर. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर एक ओटीपी जनरेट होणार आहे, तर तो ओटीपी टाकावा लागणार आहे आपल्याला. त्यानंतर फुल नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर या ठिकाणी जेंडर, त्यानंतर या ठिकाणी क्रिएट युजर नेम, त्यानंतर पिन क्रिएट करावा लागणार आहे, त्यानंतर कन्फर्म पिन करावा लागणार आहे, आणि त्यानंतर आय कन्सेंट टू मेरी पहचान याला क्लिक करून व्हेरीफाय करावं लागणार आहे. तर बघूया आपण, इन्फॉर्मेशन टाकूया या ठिकाणी. सुरुवातीला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी जनरेट ओटीपी हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर या ठिकाणी एक ओटीपी आलेला असेल, तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आपल्याला. बघा, या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये हा नंबर आलेला आहे, या ठिकाणी आपण ओटीपी तो टाईप करूया. बघा, या ठिकाणी टाईप केलेलं आहे आपण, आणि या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी हे ऑप्शन आहे, म्हणून याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिसून येईल आपल्याला जो आपला मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय झालेला आहे, आणि या ठिकाणी ग्रीन टिक मार्क आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी फुल नेम टाईप करायचा आहे. फुल नेम टाईप करूया आपण. त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ, त्यानंतर या ठिकाणी जेंडर, त्यानंतर आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला युजर नेम क्रिएट करावा लागणार आहे. तर बेटर वे आपण आपलं नावच जर युजर नेम म्हणून क्रिएट जर केलं तर सोपं होऊन जाईल, म्हणून आपण या ठिकाणी युजर नेम क्रिएट करूया. त्यानंतर या ठिकाणी पिन क्रिएट करायचा आहे आपल्याला. बघा, आपण या ठिकाणी पिन नंबर पण टाकलेला आहे, आणि आता हे जे छोटासा बॉक्स या ठिकाणी दिसत आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि आय कन्सेंट टू मेरी पहचान याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे व्हेरीफायचं ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचंय. आणि बघा मित्रांनो, या ठिकाणी मेसेज आलेला आहे ग्रीन मध्ये, थँक यू फॉर साइन अप फॉर डिजी लॉकर मेरी पहचान सर्व्हिस, यू मे यूज युअर क्रेडेन्शियल
फॉर ऍक्सेसिंग ऑल मेरी पहचान सर्विसेस। त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे। बघा टाकूया आपण आधार नंबर। तर मित्रांनो याला समोर जाण्यापूर्वी आपण जो यूजर आयडी आणि पासवर्ड अगोदर टाइप केलेला होता तो कुठेतरी आपल्या डायरी मध्ये किंवा इतरत्र लिहून ठेवा, म्हणजे त्याचा आपल्याला परत काम पडणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी आपण व्हेरीफाय युअर अकाउंट विथ आधार, आधार सोबत आपल्याला अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे म्हणून या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे। बघा आपण या ठिकाणी आधार नंबर टाकलेला आहे आणि खाली आता एक कंटिन्यूचं जे ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचे। याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी व्हेरीफाय ओटीपी, एक ओटीपी आपल्या आधारला कनेक्ट असलेला जो काही फोन नंबर आहे किंवा मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावर तो ओटीपी आलेला असेल, तर तो आपण या ठिकाणी टाकूया आणि खाली हे सबमिटचं जे ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया। तर मित्रांनो अशा प्रकारचा डायलॉग बॉक्स आहे। तर आय एम ए स्टुडंट ऍट, तर या ठिकाणी हे जे युनिव्हर्सिटीचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया। याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खालच्या बॉक्स मध्ये आपल्याला युनिव्हर्सिटी सर्च करायची आहे तर याला क्लिक करूया आपण। त्यानंतर या ठिकाणी टाकूया आपण, बघा गोंडवाना युनिव्हर्सिटीचं नाव आहे आपलं या ठिकाणी म्हणून याला आपण क्लिक करूया आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे सबमिटचं ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक मेसेज आलेला असेल, एबीसी स्टुडंट अकाउंट क्रिएटेड बीइंग युअर ट्रान्सफॉर्मेशन जर्नी नाउ युअर एबीसी आयडी इज, आणि या ठिकाणी मित्रांनो आपलं एबीसी आयडी दिलेला असेल, बघा या ठिकाणी दिसून येईल। हा एबीसी आयडी आपल्याला आपल्या डायरी मध्ये नोट करून ठेवायचा आहे कारण त्याचा वेळोवेळी आपल्याला वापर होणार आहे, कारण युनिव्हर्सिटीने नुकतंच एक परिपत्रक काढलेलं आहे आणि संबंधित विद्यार्थ्याचा जोपर्यंत एबीसी आयडी येत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याचा एक्झाम फॉर्म भरला जाणार नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे या एबीसी आयडीची आपल्या कॉलेजला इन्फॉर्मेशन देणं अतिशय गरजेचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपला एबीसी आयडी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या वेबसाईटवर जाऊन क्रिएट करू शकतो। त्यानंतर बघूया मित्रांनो पुढे गो टू डॅशबोर्ड, याला क्लिक करूया आपण आणि बघा मित्रांनो या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर इन्फॉर्मेशन आले, नो क्रेडिट पॉइंट्स ऍडेड एट, प्लीज प्रोव्हाइड युअर एबीसी आयडी टू अकॅडमिक इन्स्टिट्यूट टू रिफ्लेक्ट युअर क्रेडिट पॉइंट्स हियर। म्हणजे जोपर्यंत आता आपण हा एबीसी आयडी आपण ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे त्या कॉलेजला प्रोव्हाइड करणार नाही तोपर्यंत जे आपले अकॅडमिक जे क्रेडिट आहे तर ते आपल्या लॉग इन मध्ये क्रेडिट होणार नाही, यासाठी आपल्याला ताबडतोब आपला जो एबीसी आयडी आहे तर तो कॉलेजला प्रोव्हाइड करायचा आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या वेबसाईटवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आपला एबीसी आयडी क्रिएट केलेला आहे। तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।